शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालेलं आहे तर सोयाबीन निघाल्यानंतर हरभरा रब्बी हंगामामध्ये हरभरा हा मोठ्या प्रमाणात पीक घेतला जातं तर रब्बी हंगामामध्ये हरभरा आपण ज्यावेळेस कळतो हो, त्यावेळेस नेमकी बियाणं कोणतं निवडावं हा प्रमुख प्रश्न शेतकऱ्यांसाठी पडलेला असतो तर बियाणं निवडताना शेतकरी बरेच वेळेस गफलत होते नेमकी कोणतं बियाणं निवडावं कोणतं उत्पादन चांगलं देईल मर रोग कोणत्या याच्यावरती येणार नाही तर यासाठी आपण एक जी पूर्ण सिरीज आहे विद्यापीठाने जे केलेले जे हायब्रिड आहेत मित्रांनो तर ते वाण आपण तुमच्यासाठी सांगणार आहोत त्यापैकी कुठलंही वाण तुम्ही निवडू शकता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर पाण्यानुसार कोरडू असेल तर कोरडून तर सगळ्यात प्रथम विजय हा वाण जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे मित्रांनो तर विजयची निवड तुम्ही करू शकता विजय खूप चांगला वाण आहे उत्पादनासाठी आणि इतर रोगराईसाठी सुद्धा सहनशील असा वाण आहे त्यानंतर फुले विश्वराज फुले विश्वराज सुद्धा खूप चांगला वाण आहे याची सुद्धा निवड करू शकता त्यानंतर बी डी एन जी सातशे सत्त्याण्णव याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो करू शकता जॅकी ब्याण्णव अठरा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला हा वाण आहे जॅकी ब्याण्णव अठरा खूप सारे शेतकरी पेरतात हा सुद्धा तुम्हाला अवेलेबल झाला मित्रांनो किंवा चान्स उपलब्ध नाही झाला तर दुसरे चान्स आपल्याकडे आहे परंतु जॅकी ब्याण्णव अठरा हा मिळाला तर नक्की तुम्ही तो पेरू शकता त्यानंतर दिग्विजय दिग्विजय सुद्धा खूप सुंदर आणि चांगला वाण शेतकऱ्यांसाठी आहे त्याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता खूप चांगला वाण दिग्विजय आहे त्यानंतर विशाल विशाल हा एक जुना आणि चांगला वाण आहे जो की उत्पादन चांगला देतो कमी दिवसामध्ये येणार आहे त्यामुळे या वाण्याची सुद्धा निवड जी आहे विशालची तुम्ही करू शकता त्यानंतर फुले विक्रांत फुले विक्रांत सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांचा पसंतीचा वाण आहे हा सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता तर त्यानंतर पुढचा वाण आहे पिडी केवी कांचर पिडी के वी कांचन सुद्धा विद्यापीठाने डेव्हलप केलेला हा वाण आहे याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचा आहे पीडी के वी कनक, कनक सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी एक वरदान असलेला खूप चांगला वाण आहे उत्पादनासाठी चांगला येतो रोगराई कमी येतात बियाणं तुमचं एक चाळीस किलोपर्यंत वापरलं तरी चालतं मित्रांनो त्यानंतर परभणी चना सोळा हा सुद्धा वाण उत्कृष्ट असा वाण आहे शेतकऱ्यांसाठी तो सुद्धा वाण शेतकरी मित्रांनो तुम्ही निवडू शकता जवाहर ग्राम चोवीस हा वाण नवीन विद्यापीठाने डेव्हलप केलेला आहे हा सुद्धा तुम्ही निवड करू शकता मित्रांनो त्यानंतर फुले विक्रम हा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला असा वाण आहे हा सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो करू शकता तर त्यानंतर येतं काबुली वाण काबुली वाण जो आहे तो बरेच शेतकरी काबुली वाणाची निवड जास्त करतात कारण हे ओला सुद्धा विकल्या जातो आणि बरेच शेतकरी वाळवून जे आहे त्याच्यामध्ये भाव चांगले मिळत असल्यामुळे त्याची सुद्धा जे आहे लागवड करतात त्यामध्ये प्रमुख जे वाण आहे तो म्हणजे विराट विराट हा खूप शेतकऱ्यांच्या पसंतीचा असा वाण आहे पसंतीचा वाण असल्यामुळे त्याची पसंती सर्व शेतकरी करतात आणि तो मोठ्या प्रमाणात काबुलीमध्ये पेरला जातो तर त्यानंतर येतो कृपा कृपा हा सुद्धा नवीन खूप चांगला वाण आहे याची सुद्धा निवड शेतकरी मित्र करू शकता व्ही दोन आणि व्ही चार या दोन्ही पण वाणाची जी निवड आहे ते शेतकरी मित्र करू शकता काबुलीमध्ये खूप चांगले वाण जे आहेत मित्रांनो आपण जे एवढे वाण तुम्हाला सर्वांना सांगितले हरभरा उत्पादनासाठी आणि मर रोगासाठी प्रतिबंधक असे हे वाण आहेत याची निवड शेतकरी मित्र करू शकता साधारण जे बियाणे आहे तुम्ही पस्तीस चाळीस किलो पासून साठ किलो पर्यंत सुद्धा बरे शेतकरी वापरत असतात कारण मर हा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे साठ किलो पर्यंत सुद्धा बियाणे शेतकरी मित्र वापरत असता मित्रांनो फक्त तुमचं क्षेत्र आता जे आहे आता बरेच ठिकाणी पाऊस पडून उघडलेला आहे त्यामुळे तुम्ही लागवड जी आहे साधारण वीस तारखेपर्यंत लागवड करू शकता किंवा जास्त जर लांबली तर दहा नोव्हेंबरपर्यंतसुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही लागवड जी आहे पेरणी जी आहे तुम्ही हरभऱ्याची करू शकता यामुळे तुम्हाला चालू वर्षी पाऊस खूप चांगला असल्यामुळे जमिनीत ओल असल्यामुळे उतारसुद्धा चांगला होईल आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जर व्यवस्थित केली तर मरसुद्धा कमी प्रमाणात राहील मित्रांनो त्यामुळे या कुठल्याही एका वाणाची तुम्ही निवड करा एका वाणाची निवड करून चांगलं उत्पादन मिळवा कुठल्या अडचणी असेल तर त्यावरती आपण तुम्हाला व्हिडिओ नक्की देऊ ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या अडचणी हरभरा या पिकामध्ये येतात तो आपण नक्की त्यावरती व्हिडिओ देऊ व्हिडिओ आवडला लाईक ला करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत आपल्या एग्रो इंडिया गुरु या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा प्रति इंस्टाग्रामवर आपण एग्रो इंडिया गुरु वन या नावाने आहोत या नावाने पेज आहे त्यानंतर फेसबुक पेज आहे आपलं ऍग्रो इंडिया गुरु त्या ठिकाणी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघू शकता मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांची धन्यवाद